न्यूज लाइन अचूक वेधक। कराड मधील अवलियांकडून नवीन वर्षाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले स्वागत। तसे पाहिला चैत्र प्रतिपदेला मराठी नवीन वर्ष सुरू होत असते। घरोघरी गुढी उभारून नवनवे संकल्प केले जातात। मात्र काळाच्या ओघात रोजच्या व्यवहारात इंग्रजी कालगणना अनुसरली जाऊ लागली आणि त्यामुळेच 31 डिसेंबर हा वर्षाअखेरचा दिवस धूमधडाक्यात साजरी करण्याची व नवीन वर्षाचे स्वागत नवनवे संकल्प करून करण्याची एक प्रकारे नव्या युगाची परंपराच सुरू झाली। काल सरत्या वर्षाला निरोप देऊन कराडमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर संजय पवार व प्रतिदेश व्यापारी दिनेश पोरवाल यांनी नव्या वर्षाच्या सूर्योदयाचे तांबडे फुटण्याच्या क्षणाला धावायला सुरुवात केली आणि 2023 वर्ष सुरू झाले असल्याने 23 किलोमीटरचे अंतर सलग धावून पूर्ण केले। त्यांच्या या अनोख्या कृतीचे त्यांच्या मित्रपरिवारासह सर्व चरातून कौतुक होत आहे। 23 किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर इलाइट मॉर्निंग ग्रुपच्या समीर जोशी, इंद्रजीत चव्हाण, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर सुशील सावंत, डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, मिलिंद जोशी या सर्वांनी सपत्नीक उपस्थित राहून केशरीनाथ भगवान मंदिराच्या प्रांगणात डॉक्टर संजय पवार व दिनेश पोरवाल यांचे स्वागत केले। चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाची असणारी गरज हा संदेश समाजासमोर ठेवण्यासाठीच नवीन वर्षाचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केल्याचे मत द न्यूजलाईनशी बोलताना या दोन्ही धावपटूंनी व्यक्त केले। आम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2022 साली खूप मोठ्या ॲक्टिव्हिटीज केल्यात। त्यात सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आमची म्हणजे आम्ही गोवामध्ये आयर्न मॅन कम्प्लीट केलं। या आयर्न मॅनमध्ये 2 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग असा हा इव्हेंट होता। हा इंटरनॅशनल इव्हेंट होता आणि यामध्ये मी आणि दिनेश भाई यांनी हा इव्हेंट कम्प्लीट केला आणि आम्ही 8 तासाच्या आत हा इव्हेंट कम्प्लीट करून आयर्न मॅन हा किताब आम्हा दोघांना मिळालेला आहे। तसेच गेल्याच आठवड्यात म्हणजे गेल्या रविवारी मी सायकलिंगचा एक उच्चांक केला। यामध्ये कराड ते पंढरपूर 165 किलोमीटरचं सायकलिंग डिस्टन्स हे नॉनस्टॉप 8 तासात मी कवर केलं आणि अशा तऱ्हेनं आमचं गेल्या वर्षी म्हणजे 2022 हे एकदम छान चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे आणि आजचा आमचा हा नवीन वर्षाचा 23 किलोमीटरचा विक्रम ही सुरुवातीच्याच दिवशी झालेला आहे। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्या ग्रुपचे डॉक्टर संजय पवार व दिनेश पोरवाल यांनी एक नवीन संकल्प केला आहे आणि तो पूर्णही केला। त्यांनी आज नवीन वर्षाचं स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं 23 किलोमीटर रनिंग करून केलेलं आहे आणि समाजाला व सर्व जणांना एक नवीन आदर्श घालून दिलेला आहे की बाबा 31 डिसेंबर साजरी करूनसुद्धा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 23 किलोमीटर रनिंग करून एक फार छान पायंडा पाडलेला आहे। तर मी त्या दोघांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्यातनं प्रेरणा इतरांनी घेऊन सगळ्यांनीच तो पुढं न्यायचा आहे एवढं व्यक्त करतो आणि धन्यवाद। नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। 2023 सालची सुरुवात ह्याच्यापेक्षा अगदी चांगल्या रीतीने झाली असते असं मला वाटत नाही। आमच्या ग्रुपचे चिर तरुण सदस्य डॉक्टर संजय पवार कार्डिओलॉजिस्ट आणि प्रतितेश व्यापारी कराडमधले दिनेश पोरवाल यांनी आज 23 किलोमीटर रनिंग करून 23 सालचं असं वेगळ्या प्रकारचं स्वागत करायचं ठरवलं होतं। त्यात ते यशस्वी झाले आणि समाजापुढे त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा आदर्श ठेवलेला आहे। 31 साजरी करूनसुद्धा इतक्या लवकर पहाटे उठून व्यायामाला जाणं ही एक वेगळीच गोष्ट आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा त्या दोघांचे मी अभिनंदन करतो आणि आमचा हा जो व्यायामाचा ग्रुप आहे त्या सर्वांना त्या सर्वांच्या तर्फे मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। द न्यूज लाइन अचूक वेधक।